तक्रार करणार नाही, कारण मी पहिल्या दिवसापासून जो फॉलोअप घेते तो पुणे पोलिसांच्या संबंधाने घेते. पण मी आपल्याला नक्की हे जे म्हटलं ना की ललित पाटील ससूनला आला हा एपिसोड 2 आहे, सिक्वल 2 आहे याचा, वेब सिरीजचा जो एपिसोड 1 आहे तो प्रोडक्शन आणि तो एक सामान्य माणूस क्रिमिनल होणे आणि क्रिमिनल होऊन त्याची अटक होणे इथपर्यंतच्या प्रवासातले त्याचे जे साथीदार आहेत ते अजूनही उजेडात येणं गरजेचं आहे. काही व्हाईट कॉलर असतील, काही पॉलिटिशियन्स असतील, काही बिझनेसमन असतील, काहीही असू शकतं, ते बाहेर येणं गरजेचं आहे. भाजपवाल्यांनी सांगावं मणिपूरच्या प्रश्नावर तुमचे पंतप्रधान गप्प का, त्या प्रश्नावरती आमचे खासदार ज्या वेळेला बोलत असतात त्यावेळेला तुम्ही उत्तरं का देत नाही. त्यामुळे हे असं प्रश्नांना बगल देणं, उगाचच वेळ पांघरून पेडगावला जाणं, नॉन इश्यूजवर चर्चा घडवून आणणं, मुद्दे डायव्हर्ट करणं हा जुनाच खेळ आहे. परंतु आता टेक्निक बदललं आहे, पिढी बदलली आहे, त्यामुळे त्यांच्या असल्या कुठल्याही ट्रॅपमध्ये आणि रिॲक्शनरी मुवमेंटमध्ये प्रतिक्रियावादी चळवळीमध्ये शिवसेना अडकणार नाही. शिवसेना एका अत्यंत सुनियोजित ॲक्शन प्लॅनवर काम करत आहे आणि फोकस्ड काम करत आहे. आता पुन्हा आम्ही असं म्हटलं की बाबा ललित पाटीलला तुम्ही ससूनला हलवलं, असा कोणता आजार असतो की ज्या आजारासाठी एखाद्याला 9 महिने ठेवलं जातं हॉस्पिटलमध्ये. माझ्या माहितीप्रमाणे बाईचं गर्भार पण 9 महिने असतं, पण 9 महिन्यासाठी एखादी महिलासुद्धा हॉस्पिटलला थांबत नाही, केमोथेरपीचा पेशंटसुद्धा थांबत नाही. मग कशासाठी बरं हा पेशंट 9 महिन्यापेक्षा जास्त काळ हा हॉस्पिटलला राहिला. हे फार उल्लेखनीय आहे की ज्या अद्वैर हिरेनवरती कारवाई झाली, स्वातंत्र्यपूर्व काळापासून 1930 पासून ज्यांनी शिक्षण कार्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं त्या हिरे कुटुंबाला फक्त ते आज सन्माननीय पक्षप्रमुखांच्या सोबत उभे आहे म्हणून त्यांच्यावर सूडबुद्धीने पोलीस कारवाई होते. त्यांना आवश्यकता असतानासुद्धा वैद्यकीय रजा किंवा वैद्यकीय उपचारासाठीसुद्धा त्यांना हॉस्पिटलला हलवलं जात नाही. पण त्याच वेळेला ड्रग्ज माफिया ललित पाटीलसाठी मात्र वेगळ्या खास प्रशासकीय सेवा सुविधा पुरवल्या जातात. हे सूडबुद्धीचं राजकारण का असावं हा माझा साधा प्रश्न आहे. एखाद्या पेशंटला म्हणजे कैदी असणाऱ्या रुग्णाला जर हलवायचं असेल, जेलमधनं त्याला शिफ्ट करायचं असेल, तर त्याची एक प्रक्रिया असते. आधी त्याला तपासलं जातं, जेलमधले डॉक्टर तपासतात, डॉक्टर जर त्यांना जर काही गंभीर वाटलं तर त्यांच्या मेडिकल बोर्डकडे प्रकरण जातं. मेडिकल बोर्डचे जे कोणी चीफ असतात ते नंतर सांगतात की वी आर व्हेरी अनेबल टू ट्रीट हिम ऑर हर, आम्ही आत्ता याचा उपचार इकडे करू शकत नाही, याला हॉस्पिटलला हलवावं लागेल. आणि मग त्याला हलवलं जातं, त्याच्यानंतर कारागृह अधीक्षक वगैरेंच्या सह्या होतात. मी हे नमूद केलं पाहिजे की या संदर्भाने मी डॉक्टर मरसाळे आणि डॉक्टर देवकते यांची चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. साधारणतः 3 ते 4 दिवसापूर्वी डॉक्टर मरसाळे आणि डॉक्टर देवकते यांच्यावरती आता कारवाई झालेली आहे आणि त्यांना अटकही झालेली आहे. ललित पाटीलला पळून जाण्यासाठी मदत करणारे पोलीस किंवा एकूण ज्या काही लोक होते त्यातला महत्त्वाचे जे लोक होते त्यातली मोहिनी डोंगरे PSI हिचं सस्पेन्शन आणि त्यानंतर डायरेक्ट डिसमिस ऑर्डर होऊन आता अटकेत आहे. यामध्ये अजून एक त्याच वॉर्ड नंबर 16 विनय हरहना जो रोजरी स्कूलशी संबंधित आणि ED शी संबंधित ज्याला अटक झालेली होती, या विनय अरणाचा ड्रायव्हर ललित पाटील कुठे काम करायचा, कशा पद्धतीने तिथपर्यंत पोहोचला, त्याच्या त्या सगळ्या प्रोडक्शनसाठी कोण मदत करत होतं याच्यावर अजून अवाक्षराने गृह मंत्रालयाने तपास केलेला नाही. तो तपास झाला पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी पुढे आल्या पाहिजेत. एवढं मोठं जर नेक्सस चालत असेल तर प्रोडक्शनपासून डिस्ट्रीब्युशन एजंट एजन्सीज पेडलर या सगळी जी चेन असेल ती सगळी चेन बाहेर आली पाहिजे आणि अधिवेशनात त्या संबंधाने चर्चा व्हावी ही आमची मागणी आहे. अनिल जयसिंगानी अनिक्षा जयसिंगानीचं पुढे काय झालं यावरती देवेंद्रजी चकार शब्दाने बोलले नाहीत, तर त्यावरही त्यांनी बोलावं. राहिला प्रश्न आजच्या नाशिकच्या सभेचा, जर सगळा काही ट्रेलर आत्ता बोलावा, संध्याकाळी अजून व्यवस्थित मी आपल्याला 4K अल्ट्रामध्ये अजून चांगलं काही चित्र दाखवावं
अशी अपेक्षा आहे, परंतु नाशिकचे पत्रकार अत्यंत बुद्धिजीवी, समंजस अशा सगळ्या गुणीजनांच्या सोबत संवाद साधावा म्हणून हा संवाद होता. एनसीएन न्यूज साठी रोहन दानी, नाशिक.